तुम्हाला हवा तो खाद्यपदार्थ तुम्हाला ऑनलाईन मागवता येणार आहे आणि तो काही क्षणात तुमच्या पुढं असणार आहे. याचं कारण ड्रोनला परवानगी मिळाल्याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू ऑनलाईन विकणाऱ्यांना. आता लवकरच तुमचा पिझ्झा ड्रोननं तुमच्या घरी येईल, कारण आता ड्रोनला भारतामध्ये परवानगी मिळाली आहे. जगातल्या इतर देशांमध्ये अमेझॉन, उबर ह्या कंपन्यांमार्फत पार्सल्स ड्रोनच्या मदतीनं पोहोचवली जातात. आता भारतातही अन्न पदार्थांसह इतर वस्तूंची डिलिव्हरी ड्रोनच्या मदतीनं केली जाणार आहे. मुंबईत काही वर्षांपूर्वी फ्रान्सिस्को पिझ्झा नावाच्या पिझ्झा आउटलेटनं फिनिक्स मिलपासून जवळच असलेल्या एका इमारतीत अशा प्रकारे पिझ्झाच्या डिलिव्हरीचा प्रयोग केला होता. अर्थात त्यावेळी अशा प्रकारे ड्रोन डिलिव्हरीची परवानगी नव्हती, पण आता ते शक्य होणार आहे. ड्रोन डिलिव्हरीचे अनेक फायदे आहेत. ग्राहकांपर्यंत कमी वेळेत पिझ्झा पोहोचू शकेल. ड्रोन बॅटरीवर चालतो, त्यामुळे इंधनाची बचत होईल. सध्या बाईकवरून पिझ्झा किंवा इतर खाद्यपदार्थ डिलिव्हर केले जातात, पण ड्रोन डिलिव्हरीमुळे बाईक मेंटेनन्सचा खर्च वाचणार आहे. त्याचबरोबर माणसांचं काम यंत्र करणार असल्यानं माणसांची गरजही कमी होईल, त्यामुळे कंपन्यांसाठी हा कमी खर्चाचा प्रयोग ठरणार आहे. ड्रोन ट्रॅफिकमध्ये अडकण्याची शक्यता नाही. ड्रोनच्या मदतीनं खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी काही अडचणी आहेत. भारतामध्ये असलेल्या इमारतींमध्ये ग्रिल्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्या ग्रिल्स मधून हे खाद्यपदार्थ येऊ शकतील की ड्रोन मधून आलेले खाद्यपदार्थ घ्यायला खाली जावं लागेल याबद्दल संभ्रम आहे. बऱ्याच वेळा डिलिव्हरी बॉयजना पत्ता सापडत नाही. असं ड्रोनचं झालं तर पिझ्झा वेळेत मिळणार का? ड्रोनला एखादा पक्षी धडकला तर काय? भविष्यात सगळ्याच डिलिव्हरी ड्रोननं होऊ लागल्या तर आकाशात ड्रोनचा ट्रॅफिक जाम होईल का? असे वेगवेगळे प्रश्न आहेतच. त्यांची उत्तरं मिळाली की तुमचा पिझ्झा हा 10 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचलाच म्हणून समजा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.